सुप्रीम कोर्टाची सुनावणी जी आहे ती पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आलेली आहे काय अधिक अपडेट मिळत आहेत या संदर्भात बिलकुल आज सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्त्वाची सुनावणी झालेली आहे आणि केंद्र सरकारनं महत्त्वाचा दावा केलेला आहे या दरम्यान की राज्याला ए सी बी सी आरक्षण देण्याचा अधिकारच नाही असं केंद्राने सर्वात पहिल्यांदा ही बाजू आहे ती मांडलेली आहे आज कोर्टामध्ये आणि या संदर्भामध्ये आपल्याशी चर्चा करण्यासाठी आहेत संभाजीराजे खासदार राजे, राजे केंद्राने जी बाजू मांडलेली आहे पहिल्यांदाच कोर्टामध्ये बाजू मांडलेली आहे की राज्यांना अधिकार नाही आरक्षण देण्याचा केंद्रानं फर्स्ट टाईम मांडलेला बाजू नाही तर हा मी मी त्यांची ही मागणी किंवा मी काय ऐकलेली नाही आहे विषय सेन्सिटिव्ह आहे म्हणून मी आणि त्याच्यावर प्रतिक्रिया देणं चुकीचं होईल पण जे एकशे एकशे दोनचे घटनादुरुस्तीचा विषय होता त्यावेळी मी स्वतः राज्यसभेत होतो आणि त्यावेळी स्वतः मंत्री महोदयांनी सांगितलं होतं की राज्याचे अधिकार काय काढून घेतलेले नाही आहेत पण आता अटॉर्नी जनरल जर हे म्हणत असतील तर हा विषय तपासून घ्यावा लागणार आहे तर मी याच्यावर भाष्य करणं चुकीचं होईल पण पण माझ्या मला जेवढं कळते की राज्याचे अधिकार हे काढून घेतले नाहीत हे स्वतः कायद्या मंत्र्यांनी त्यावेळी स्पष्ट राज्यसभेत बोललेले आहेत जर केंद्र सरकार असं म्हणत असेल की राज्यांना अधिकार नाही मग हा अधिकार कोणाचा आहे मग हा अधिकार हा केंद्राच्या अखत्यार्थ येतोय का आणि मग केंद्राने आतापर्यंत हा ते हाच तोच आहे हा एकदमच कसा आलाय मला कळत नाही कारण का मी जे स्वतः राज्यसभेत ऐकलं आणि राज्यसभेचे मिनिट सुद्धा आपण जर पाहिले तर त्याच क्लिअर कट लिहिलेले की राज्याचा अधिकार सेंट्रल गव्हर्नमेंटने काढून घेतलेला नाहीये आज एजी का बोलले मी ऐकलेलं नाही आहे पण हे जे का बोललेत याचं एक दोन एक ह्या एक दोन दिवसात ते स्पष्टीकरण क्लिअर होईल असं मला वाटतं बरोबर आहे परंतु शिक्षण जे आहे तीनशे अडोतीस त्यानुसार राज्यांचे मग अधिकारावर केंद्र सरकार गदा आणताय का असे सुद्धा प्रश्न निर्माण झाले त्याच्यामुळे नाही मी फार टेक्निकल विषय आहे आणि मला याच्यावर भाष्य करायचं नाही आहे कारण का माझं मी एक काहीतरी बोल बोललो तर आणि वेगळं मेसेज महाराष्ट्रात जाईल त्याच्यावर कायदे पंडित आहेत महाराष्ट्रातले वकील आहेत आपले पटवाले असतील किंवा हे असतील ते त्याच्यावर भाष्य करतील आणि ते योग्य तिने बोलण्यापेक्षा आजच्या सुनावणीमध्ये संपूर्ण काय काय झाले ते तुम्हाला माहित आहे आणि राज्यांना नोटीस बजावलेली आहे का याच्यावर आपली पहिली प्रतिक्रिया नाही मी सर मी सर्वोच्च न्यायालयाचं कौतुक स्वागत करतो कारण का हा मराठा समाजाला जो आरक्षणाची जी मागणी आहे पन्नास टक्क्याच्या वर हा मुद्दाच आहे की इतर राज्यातल्या लोकांना सुद्धा दिलं जात मग महाराष्ट्र सरकारला का नाही पण अनेक लोकांचं सर्वोच्च न्यायालयाच म्हणत की त्यांची त्यांची त्या ते त्यावेळीची परिस्थितीनुसार त्यांनी दिलं असत महाराष्ट्रात महराश्यार सर... मराठा समाजाची परिस्थिती निर्माण झालेली आहे ना आज त्यांना सामाजिक मागास हे सिद्ध केलेलं आहे आणि म्हणूनच ते आपण एक वेगळी स्पेशल केस म्हणूनच ती मागणी आलेली आहे म्हणून जे सर्वोच्च न्यायालयाने आज इतर राज्यांना सुद्धा पार्टी करायला सांगितलेलं आहे त्यांचं म्हणणं मांडायला सांगितलं हे मी ह्या निर्णयाचं स्वागत करतो आहे एकच माझ्या मनात भीती आहे की ते चार पाच दिवसात आठवड्यात त्यांना मागणे त्यांचं म्हणणं मांडत नाही ते आठवड्याच्या वर पुढं जाऊ नये कारण का मराठा समाजामध्ये फार आक्रोश आहे सगळ्या मुलांचं नुकसान व्हायला लागले जो काही निर्णय लावायचा आहे त्यांनी ह्या दहा पंधरा दिवसात लावून मोकळं व्हायला बिलकुल टाइम पिरियड असला पाहिजे कारण आता पण सांगितलं की पंधरा ते पंचवीसमध्ये आपण हे ऐकून घेऊ परंतु प्रत्येक राज्य म्हणजे की तामिळनाडूचा मुद्दा आहे इकडे राजस्थानचा आहे हरियाणाचा आहे पाटीदारांचा मुद्दा आहे गुजरातचा तर त्यांची बाजू मांडायला वेळ लागणार आहे कारण सर्वच राज्यामध्ये जवळपास पन्नास टक्केच्या पुढे आरक्षण केलेलं आहे नाही बरोबर आहे म्हणून त्याच्यामुळं आणि पुढं ढकलू नये एवढीच माझी विनंती राहणार आहे जे काय असेल पाच सात दिवसात सगळं कंपाईल करून द्यायला पाहिलंय कारण का वेळ सगळ्यांनी आपापल्या राज्याने कसं वाढवलं तसंच आता मराठा सुद्धा वाढवावं आणि हा विषय आता नुसतं असं चित्र नक्की क्लिअर झालेलं की हा विषय नुसता आज महाराष्ट्र पुरतो मर्यादित राहिलेला नाहीये हा देशाला हा, देशा हा कम्प्लीट एक, एक, एक कायदा आहे तेव्हा आता पुढे या सुनावणीत काय होतं हे बघणं आता महत्वाचं ठरेल धन्यवाद रामराज्य तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी लाल मातीतली कुस्ती म्हणजे